येऊला मध्यवर्ती प्रशासकीय संकुलात 76वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या हस्ते ध्वजारोहण. येऊल्यात मध्यवर्ती प्रशासकीय संकुलात 76वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी खास आकर्षण म्हणजे येऊला तहसील कार्यालयामध्ये पोलीस दलातर्फे व आत्मा मलिक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून परेड व संचलन करण्यात आले. या प्रसंगी अनेक विद्यार्थी उपस्थित होते. विविध प्रकारचे कार्यक्रम पार पडले. येवल्यातील नागरिक, विविध संस्थांचे प्रतिनिधी, अध्यक्ष, राष्ट्रवादीचे नेते माणिकराव शिंदे, तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी किरण देशमुख, येवला तालुका प्रभारी पोलीस निरीक्षक, शहर पोलीस निरीक्षक तसेच सर्व शासकीय विभागातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. स्टार 2 महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख, येवला. स्वातंत्र्याच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त आज मध्यवर्ती प्रशासकीय संकुल येवला या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले आहे. या ध्वजारोहणासाठी पोलीस विभागातर्फे तसेच स्वामी आत्मा मलिक या शाळेतर्फे अतिशय सुंदर असं परेड संचलन करण्यात आलं. आणि या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी येवल्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, वेगवेगळ्या संस्थांचे अध्यक्ष, चेअरमन हे सर्व उपस्थित राहिले. त्याचबरोबर सर्व प्रशासकीय अधिकारी, प्रत्येक विभागाचे प्रमुख या ठिकाणी नागरिक बहुसंख्या संख्येने उपस्थित राहिले. या सर्वांना मी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.